देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्यानं पहिल्या क्रमांकावर असून राज्यानं आज लसीकरणात नवीन विक्रम नोंदवला राज्यात आतापर्यंत एक कोटीहून अधिक नागरिकांना लस दक्षपर्यंत एक कोटी अडतीस हजार चारशे एकवीस जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस दिली असून आज संध्याकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल असं आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी सांगितलं या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचं कौतुक केलं आहे देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं दहा कोटी मात्रांचा टप्पा ओलांडत विक्रमी टप्पा गाठला असून लाभार्थ्यांना पंच्याऐंशी दिवसात लसीच्या दहा कोटी मात्रा देणारा भारत जगातला सर्वात वेगवान देश ठरला आहे देशात आतापर्यंत लसीच्या दहा कोटी पंधरा लाख पंच्याण्णव हजार एकशे सत्तेचाळीस मात्रा देण्यात आल्या लसीकरणाच्या काल पंच्याऐंशी दिवशी पस्तीस लाख एकोणीस हजार नऊशे सत्याऐंशी मात्रा देण्यात आल्या दहा कोटी मात्रा देण्यासाठी अमेरिकेनं एकोणनव्वद दिवस तर चीननं एकशे तीन दिवस घेतले